श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपण भक्तांमधील गुण याविषयी थोडी माहिती घेतली होती, त्यातीलच आता निर्मम आणि निरहंकार याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। भक्तांच्या गुणांपैकी निर्मम आणि निरहंकार म्हणजे काय हे समजून घेऊया। ममता किंवा ममत्व हे शब्द आपण माया प्रेम अशा अर्थी मराठीत वापरतो, मात्र त्याचा खरा अर्थ माझेपणाची भावना असा होतो। येथे स्वामित्व मालकी किंवा हे माझे हे दुसऱ्याचे असे वाटणे याचा असा अर्थ अभिप्रेत आहे। निर्ममत्व हा सद्गुण आहे। ममता मनुष्याला माझे घर माझी संपत्ती माझा परिवार यातच अडकवते, तर निर्ममत्व सर्वजण आपलेच आहेत असा भाव निर्माण करते। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची एक गोष्ट सांगतात। महाराजांच्या पत्नीने मुलांसाठी ऊस घेऊन या असे त्यांना सांगितले। बैलगाडीतून खूप ऊस घेऊन ते घरी येत असताना पुष्कळ मुले खेळत असलेली त्यांना दिसतात। महाराज बरेचसे ऊस त्या मुलांना वाटून टाकतात आणि घरी येईपर्यंत अगदी थोडेसेच ऊस शिल्लक राहते। त्यांची पत्नी त्यांना विचारते, आपल्या मुलांसाठी ऊस आणणार आहात ना? तुकाराम महाराज उत्तर देतात, अगं वाटेत भेटलेली सगळी मुले आपलीच तर होती, मी त्यांना ऊस वाटून टाकले। असाच भक्त भगवंताला प्रिय असतो। अर्जुनाला युद्धाच्या वेळी झालेला शोक हा ममत्वामुळे झाला होता। आता निरहंकार म्हणजे काय हे आपण पाहूया। अहंकार म्हणजे वेगळेपणाची भावना, मी ईश्वराहून वेगळा आहे असे वाटणे हा मूळ अहंकार। अहंकारामुळेच आपल्याला सर्वत्र अस्तित्व असल्याची जाणीव होते। जगामध्ये असंख्य माणसे आहेत, प्रत्येकाला आपण आणि दुसऱ्या वेगळे आहोत अशी जाणीव असते, ती निरहंकारामुळेच। एखादी व्यक्ती अहंकार आहे असे आपण म्हणतो तेव्हा तो गर्विष्ठ आहे असे आपल्याला म्हणायचे असते। स्वतःच्या ज्ञानाचा सामर्थ्याचा रूपाचा गुणांचा मोठेपणा सांगून ते इतरांना तुच्छ लेखतात। हा दुसऱ्यांचा तुच्छ लेखणारा अहंकार आपण सहज टाळू शकतो। जन्मजात आपल्या जवळ असलेला अहंकार साधनेने दूर होऊ शकतो आणि मी आणि ईश्वर एकच आहोत ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हाच हा मूळ अहंकार नष्ट होतो। ईश्वराची एकरूपता साध्य होते आणि भक्ताला हे साध्य करायचे आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारचे अहंकार नसणे म्हणजे निरहंकार। असा सद्गुण भक्त देवाला प्रिय असतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।